नमस्कार, मी सचिन जाधव, सोलापूर उत्तर दर्पण न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आजच्या ठळक बातम्या. या ठळक बातम्यांचे प्रायोजक आहेत निसर्गरूपी माऊलीच्या सुरम्य कुशीत साकारलेले ज्ञान मंदिर माऊली प्राथमिक आणि माध्यमिक शाळा इस्पुरली. प्रवेशासाठी संपर्क 9657834464 9970331925. रेश्मा पडकनोर खून प्रकरणी नगरसेवक तौफिक शेखच्या घरावर कर्नाटक पोलिसांनी ठेवला वॉच. कर्नाटक गृहमंत्र्यांनी आरोपीला अटक करण्याचे पोलीस अधिकाऱ्यांना दिले आदेश. आरोपींना अटक करण्यासाठी कर्नाटक पोलिसांनी तैनात केले 5 पथक. जग में बुद्ध का नाम है यही भारत की शान है असा जयघोष करीत तथागत गौतम बुद्धांच्या मूर्तीची शहरातून काढण्यात आली मिरवणूक. मिरवणुकीत बौद्ध उपासक उपासिकांची होती लक्षणीय उपस्थिती. वंचितांचे प्रश्न मांडणारे संघटन ढेपाळलंय. बहुजन रयत परिषद मजबूत करा. माजी मंत्री प्राध्यापक लक्ष्मणराव ढोबळे यांचे प्रतिपादन. आणि सोलापूरची वरदायनी उजनी धरण मायनस मध्ये गेल्याने सोलापूरसाठी आता करावा लागणार उजनीतून तिबार पंपिंग. पालिका अधिकारी गेले गोंधळून. तिबार पंपिंग न केल्यास शहरावर येणार मोठे जलसंकट. आता बातमी विस्ताराने. तथागत गौतम बुद्ध यांच्या 2563 जयंतीनिमित्त गौतम बुद्धाच्या मूर्तीची मिरवणूक काढण्यात आली. जग में बुद्ध का नाम है यही भारत की शान है अशा घोषणा देत भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने शहरातून मिरवणूक काढण्यात आली. तथागत गौतम बुद्ध यांच्या 2563 जयंतीनिमित्त भारतीय बौद्ध महासभेतर्फे न्यू बुधवारपेठ येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला. मिरवणुकीचे उद्घाटन भारतीय बौद्ध महासभेचे शहराध्यक्ष प्रवीण सुरवसे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भंते बी सारीपूत, नागसेन माने, शारदाबाई गजबिये, धम्मरक्षिता कांबळे, संजीव दुपारगुडे, राजेंद्र बाबरे, एस एस शिवशिखरे, बाबासाहेब क्षीरसागर, आशा शिवशरण, रेखा दुपारगुडे उपस्थित होते. समता सैनिक दलाचे किरण साबळे, विजय साळवे, ज्ञानेश्वर बनसोडे, सुधाकर गायकवाड उपस्थित होते. मिरवणुकीत श्रामनेर 29 शिबिरार्थींचा समावेश होता. मिरवणूक बुधवार पेठेतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थि विहाराजवळ येऊन तिथे बौद्ध वंदना घेण्यात आली. पुढे ही मिरवणूक शिवाजी चौक, मेकॅनिक चौक, चार हुतात्मा चौक, डफरीन चौक, जुना एम्प्लॉयमेंट चौकामार्गे डॉक्टर बाबासाहेब मेमोरियल हायस्कूल येथील बोधीवृक्षाजवळ तिसरण पंचशील घेऊन विसर्जित करण्यात आली. अत्यंत महत्वाचं म्हणजे ज्या दिवशी सिद्धार्थ गौतमाचा जन्म झाला, ज्या दिवशी भगवान बुद्धाचा जन्म झाला आणि ज्या दिवशी भगवान बुद्धाचं महापरिनिर्वाण झालं, अशा तीन घटना या बुद्ध पौर्णिमेला या घडलेल्या आहेत, या वैशाख पौर्णिमेला घडलेल्या आहेत. याचा महत्व आहे की वैशाख पौर्णिमेला सिद्धार्थ गौतमाचा लिंबुनी वनामध्ये जन्म झाला. वैशाख पौर्णिमेला गया येथे बोधीवृक्षाखाली सिद्धार्थ गौतम बुद्ध झाले आणि कुशीनगर येथे वैशाख पौर्णिमेला भगवान बुद्धाचं महापरिनिर्वाण झालं. आणि म्हणून जगामध्ये सर्वश्रेष्ठ असलेली ही वैशाख पौर्णिमा बुद्ध पौर्णिमा या नावाने प्रसिद्ध आहे आणि ती जयंती आज सोलापूर शहर आणि जिल्हा शाखेच्या वतीने या ठिकाणी भिक्षू संघासह संपन्न होत आहे. बंते सारीपुत्त यांचा पवित्र असा भिक्षू संघ, त्या भिक्षू संघाला प्रशिक्षक देण्यासाठी लातूरहून या ठिकाणी आलेले बलांडे सर आणि इथे असणारे केंद्रीय शिक्षक, जिल्हा शहर शाखेचे सर्व पदाधिकाऱ्यांनी मेहनत घेऊन या ठिकाणी आजच्या दिनी सकाळपासून आज तक आहेत संध्याकाळपर्यंत ज्या ज्या ठिकाणी मूर्ती प्रतिष्ठापना करण्यात आलेली आहे, एक 5 ठिकाणी आज आजच्या दिनी मूर्ती प्रतिष्ठापना करण्यात आलेली आहे. माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांचा वाढदिवस विविध उपक्रमाने साजरा करण्यात आला. भारतीय जनता पक्ष हा कार्यकर्त्यांचा पक्ष असून कर्तृत्ववान कार्यकर्त्यांना येथे संधी मिळते. प्रत्येक माणूस वाचून त्यांच्यासोबत त्यांच्याच भाषेत संवाद साधण्याची व आपुलकी निर्माण करण्यात माजी मंत्री प्राध्यापक लक्ष्मणराव ढोबळे यांचा हातखंडा आहे. भारतीय जनता पक्षाला त्यांचा भविष्यात मोठा राजकीय लाभ होणार आहे. प्राध्यापक ढोबळे यांच्या नेतृत्वाला नक्कीच वाव मिळेल, त्यात कोणी शंका घेण्याचे कारण नसल्याचा विश्वास पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी व्यक्त केला. प्राध्यापक ढोबळे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध संस्था व मित्र परिवाराच्या वतीने हुतात्मा स्मृती मंदिरामध्ये प्राध्यापक ढोबळे यांच्या वाढदिवसानिमित्त सपत्नीक सत्कार झाला.
त्याप्रसंगी ते बोलत होते. या प्रसंगी भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, माजी आमदार राजीव आवळे, जिल्हा परिषदेचे पक्षनेते आनंद तानवडे, नगरसेवक राजकुमार हंसाटे, तुकाराम बिराजदार, शफी इनामदार, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अभिजित ढोबळे, सुवर्णा मलगोंडा यांची प्रमुख उपस्थिती होती. हा सगळा प्रसंग आज आठवल्यानंतर, आज ज्या उत्तुंग पद्धतीने ही संस्था वाढलेली आहे, ती संस्था वाढली असताना धनिक लोक जापरामादी म्हैस बांधून समाजाला दूध पुरवतात. मी दलित समाजाचा झोपडपट्टीतला प्रतिनिधी आहे. निदान छोटीशी शाहू शिक्षण संस्था नावाची दलिताच्या अंगणात एक शिळी बांधून दलित आंघोळ करून कामाला जाताना चहाला त्याला शिळीचं दूध मिळावं एवढ्याच अपेक्षेनं मी ह्या संस्थेची निर्मिती केलेली आहे आणि तिला पुढे जाण्यासाठी प्रयत्न केलेला आहे. उद्याच्या राजकारणामध्ये संघर्ष करताना उपस्थित असलेला तरुण किंवा महाराष्ट्रातला समाजातला तरुण संघर्षासाठी लढेल, संघर्षासाठी काम करेल, त्याला सोडवण्यासाठी त्याचा काका म्हणून घराचा उतारा घेऊन ढोबळे पोलीस स्टेशनच्या दारात जामीन म्हणून उभा राहण्यासाठी तयार राहील, अशाच हिमतीनं आपण सगळेजण काम करा, अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. आणि लांबलेलं भाषण या ठिकाणी थांबवताना, आदरणीय पालकमंत्री, ते कमी बोलतात, मोजक बोलतात, काम जास्त करतात, आपल्या कामाशी ते प्रामाणिक राहतात आणि त्याचबरोबर मुख्यमंत्र्याच्या राजकारणाशी स्वामीनिष्ठेचं राजकारण करतो हे समाजालाही ठणकावून सांगतात. पालकमंत्री विजयकुमार देशमुख म्हणाले, शेतकऱ्यांचं म्हणणं होतं की तेव्हा आपण पहिल्या सुरुवातीला जेव्हा चारा छावण्या सुरू झाले तेव्हा 15 किलो आपण प्रत्येक जनावराला चारा देत होतो, पण त्यांची मागणी 18 किलो होतं, तसंच पुढे आपल्या शासनाने मान्य करून दिलं. पण जेव्हा सरांनी जेव्हा जेव्हा ते आमच्याबरोबर हिंडत असताना जेव्हा पेंडीसाठी जेव्हा प्रश्न येत होता, पेंड 1/2 किलो रोज देत होतो शासनाने, पण सर तिथल्या शेतकऱ्यांचं म्हणणं होतं की 1 किलो रोज पेंड पाहिजे, पण ती व्यथा ऐकून सर आज आपल्या आपल्या या वाढदिवसाच्या निमित्तानं, आपल्या या जन्मदिवसाच्या निमित्तानं त्यांनी आज अनेक या सोलापूर जिल्ह्यातल्या जनावरांना आपण पेंड आपण ज्यांनी द्यायचं ठरवलं सर, हे खरंच तुम्ही त्यांच्या या शेतकऱ्यांच्या भावनात तुम्ही काम करत असताना, अनेक राजकारणात एवढे वर्ष काम करत असताना, राजकीय असू द्या, शैक्षणिक असू द्या, तुमचं सामाजिक काम करत असताना समोरच्या माणसाला जो लागतंय ते बोलणं, जे पाहिजे ते त्यांना मिळवून देणं, यासाठी सातत्यानं ज्या आपण प्रयत्न करत असता आणि आपल्या या भोजन रयत परिषदच्या चळवळीतून जे काम आपण सुरुवात केलेले आहे, आज या जवळपास 20 जिल्ह्यामध्ये आपलं काम करत असताना जवळपास 10-12 जिल्ह्यातले लोक या सोलापूर जिल्ह्यात आज तुमच्या या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आज इथं उपस्थित आहेत. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार म्हणाले, एवढा मोठा दुष्काळ आहे, परंतु दुष्काळात सुद्धा वाढदिवस कसा साजरा करावा त्याचं एक आदर्श उदाहरण सुद्धा आज या सोलापूर जिल्ह्याला सरांच्या माध्यमातून दिलेला, की कुठलीही संधी कशी असली तर त्याचं सोनं करता आलं पाहिजे. आपण लोकांमधले लोकांच्या साठी काम करतो. दुष्काळ हा सोलापूरला काही नवीन नाही आहे, परंतु त्यामध्ये सुद्धा समाजामध्ये कसं मिसळता यायला पाहिजे ते सरांनी करून दाखवलं. आज या ठिकाणी खूप काही संस्थेच्या माध्यमातून आता मी ऐकलं की जवळपास 149 संस्था आहेत, म्हणजे सरांनी रोज एका संस्थेला जायचं झालं तर 150 दिवस त्यांनाच पुरत नाहीत. त्यातून सुद्धा एक वेगळा वेळ काढून सर काम करतात. मी 21 वर्षाचं सरांना वय एवढ्यासाठीच म्हटलं की आम्ही ज्यावेळेस कुठं प्रचाराच्या माध्यमातून आता पाहायचा योग आला तर आम्ही उशिरा जायचो, पण सर आमच्या अगोदर असायचे. आणि दुसरं सगळ्यात मोठं कौतुक मी आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना सांगत असतो, आम्ही इथं विजय मालक आहेत, आम्ही आहे, बापू आहेत, सगळ्यांचं आम्ही बघतो आहे, परंतु आम्ही पहिल्या दिवसापासून भाजपमध्ये आहे, परंतु जेवढा सरांना भाजप मांडता आला आत्ता तेवढा अजून आम्ही मांडलेला नाही. हे सुद्धा त्यांच्या एक भाषण कलेतलं म्हणा किंवा एक प्राध्यापक कसा असावा, आणि अशा प्राध्यापकाची गरज भारतीय जनता पार्टीला आहे. कार्यकर्त्याला एखाद्या चालना देणं, प्रेरणा देणं हे सरांकडून खूप शिकण्यासारखं आहे. कुठल्याही वेळेस सर येत असताना रिकाम्या हाताने येत नाहीत, नेहमी कागदच हातात घेऊन येतात, विषयानुसार त्याला न्याय देण्याचा तो विषय त्यांच्याकडे असतो.
दुष्काळ सदृश परिस्थितीमध्ये सुद्धा आपण चारा छावण्यांना पशुखाद्य वाटपाचा कार्यक्रम आपण घेतला होता, तर याचं सगळ्यांनी कौतुक केलं, त्याबद्दल मी सर्वांचा आभार मानतो. त्याच पद्धतीनं आज माझ्या वडिलांचा वाढदिवस आहे, की शक्य नाही आहे असं, खूप नशीबवान आहे की आम्ही तिघं पण की अशा पद्धतीचे वडील आम्हाला एक बाप भेटला, जेणेकरून हातातल्या फोडासारखा आजपर्यंत आम्हा तिघांना त्यांनी सांभाळलं. आज आम्ही तिघही इथं आमच्या वडिलांच्या वाढदिवसानिमित्त एकत्र आलो आहोत. लहानपणापासून जसं आम्हाला कळतंय तसं मला एक आता आवर्जून इथं सांगावं असं वाटतं की वडील म्हणून आम्हाला नेहमी वाटत राहिलं की एक आमदार मंत्री म्हणून त्यांचा वाढदिवस खूप जल्लोषात जोरात साजरा झाला पाहिजे, आणि म्हणून आम्ही नेहमी त्यांच्या मागे लागायचो. पण बऱ्याचदा ते आम्हाला फॅमिलीला कुठेतरी लांब घेऊन जायचे, आणि ह्या सगळ्या शो शायनिंगपासून त्यांनी खूप तेच स्वतः लांब राहिले आणि त्यांना कधीच ह्या गोष्टी आवडल्या नाहीत. पण ह्या वर्षी माहिती नाही, आम्ही जे दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी सुद्धा जेव्हा आम्ही हट्ट केला तिघ भावंडांनी, तेव्हा त्यांचं म्हणणं आलं की महाराष्ट्रात सगळीकडे दुष्काळ परिस्थिती आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपण सगळ्यांनी एवढा जो काही खर्च करतो बॅनरबाजीवर म्हणा किंवा ह्या सगळ्या वाढदिवसावरती, तर ह्या खर्चाचा प्रत्येक रुपया जर आपण चारा छावणीसाठी जर आपण दिला आणि त्या गुरांना जर चारा मिळाला, पाण्याची एवढी सगळीकडे अडचण चालू आहे, तर ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण सुखाने कसा काय तो वाढदिवस साजरा करायचा. आणि आम्हाला सुद्धा तिघांना हे सगळं पटलं आणि त्याच्यानंतर ही सगळी संकल्पना आम्ही संस्थेसमोर ठेवली आणि सगळ्या संस्थेच्या शिक्षकांनी सुद्धा आम्हाला इतकी चांगली साथ दिली आणि हे सगळं नियोजन इतकं पटकन सगळ्यांनी हाती घेऊन आज एवढ्या मोठ्या प्रमाणात चारा एकत्र करून त्यांच्या वाढदिवसानिमित्त हे सगळं वाटप करण्यात आलं. आज जो उपक्रम त्यांनी आमच्या समोर ठेवलेला आहे, नक्कीच हा आम्ही आयुष्यभर राबवू आणि खूप चांगले संस्कार त्यांनी आम्हाला दिलेत. असे वडील भेटायला खूपच नशीब लागतं, आम्ही खूप भाग्यवान आहे असं आम्हाला वाटतं. आज मला काही एक गोष्ट सांगावीशी वाटते की त्यांनी आमच्यावर लहानपणापासून जे संस्कार करताना ते कायम आम्हाला लहानपणी म्हणायचे की आम्ही जेव्हा टी व्ही बघायचो, गाणी ऐकायचो, त्यावेळी ते आम्हाला म्हणायचे की अरे पुस्तक वाचा. पण आम्हाला कंटाळा यायचा आणि आम्ही नाही म्हटल्यानंतर ते म्हणायचे की तुम्ही अक्षरशत्रू आहेत, अक्षरशत्रू होऊ नका, अक्षरमित्र व्हा, कायम पुस्तकं वाचा, पुस्तकं वाचा, अभ्यास करा. ज्या शिक्षण संस्था त्यांनी उभ्या केल्या त्यात बऱ्याच आज आम्ही शिक्षण संस्थेत काम करतोय. आम्ही तिन्ही भावंड शिक्षण संस्था सांभाळत असताना आम्हाला एकच त्यांचं सांगणं आहे आता की दलितांचा मुलगा वकील झाला पाहिजे, दलितांचा मुलगा डॉक्टर झाला पाहिजे, शिक्षक झाला पाहिजे, ही त्यांची जी तळमळ आहे ते आम्ही खूप जवळून बघतोय आणि नक्कीच आम्हाला भविष्यात आमच्या दलित मुलांना साथ देण्याची संधी मिळाली ही आमचं भाग्य आहे. नक्कीच आम्ही भविष्यात दलित मुलांना मोठं करण्याचा प्रयत्न करू. शिक्षण संस्थेत काम करत असताना आज बरेच शिक्षक आमच्या बरोबर काम करतायत. नगरसेवक तौफिक शेख यांच्या घरावर कर्नाटक पोलिसांनी वॉच ठेवला आहे. विजयपूर बागलकोटकडे जाणाऱ्या कोलार रस्त्याशेजारी खून झालेल्या रेश्मा पडकनूर प्रकरणाचा तपास करण्यासाठी कर्नाटकचे पोलीस पथक शनिवारी सोलापुरात दाखल झाले होते. पथकाने एमआयएमचे शहराध्यक्ष तौफिक शेख यांचे घर व शहरातील काही ठिकाणांची पाहणी केली. 17 एप्रिल रोजी रेश्मा पडकनूर या सोलापुरात आल्या होत्या, तेव्हा त्यांना तौफिक शेख यांनी 7 रस्ता येथे अडवले. रेश्मा यांना वॉटरफ्रंट येथील एका रेस्टॉरंटमध्ये येण्यास सांगितले. रेश्मा रेस्टॉरंटमध्ये आल्या असता तौफिक शेख यांनी त्यांना जबरदस्तीने कोल्ड ड्रिंक्स पिण्यास सांगितले, मात्र त्यांनी नकार दिला. तौफिक याने जबरदस्ती करीत निवडणुकीसाठी पैशाची मागणी केली, बंदुकीचा धाक दाखवून जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती, त्यानंतर मनाला लज्जा वाटेल असे वर्तन केले होते. या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला होता. ही घटना ताजी असताना शुक्रवारी सकाळी रेश्मा यांचा खून करून टाकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. रेश्मा पडकनोर यांच्या खून प्रकरणी बंदी नवाज पडकनोर यांनी तौफिक शेख यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी विजयपूरचे पोलीस अधीक्षक प्रकाश निकम यांच्याकडे केली होती. तक्रारीवरून शनिवारी तौफिक शेख यांचा शोध घेण्यासाठी कर्नाटक राज्यातील विजयपूरचे पोलीस पथक सोलापुरात दाखल झाले होते. शहर पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखेशी संपर्क साधला. गुन्हे शाखेच्या पोलिसांना सोबत घेऊन पथकाने तौफिक शेख यांच्या घराची पाहणी केली. घरात कोणी नव्हते, शिवाय दार बंद असल्याचे निदर्शनास आले. तौफिक शेख यांचा शहरात कोणकोणत्या ठिकाणी वावर असतो, तो कोठे बसतो याची माहिती घेतली. सर्व ठिकाणांची पाहणी केली. सकाळी 2 ते 3 तास फिरून पाहणी केल्यानंतर कर्नाटक पोलिसांचे पथक पुन्हा विजयपूरला रवाना झाले. कर्नाटकच्या पथकात 1 पोलीस निरीक्षक व 3 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश होता. आता घेऊयात एक छोटासा ब्रेक. आपण पाहत राहा सोलापूर उत्तरदर्पण न्यूज चॅनल. अल फैद चॅरिटेबल ट्रस्ट मेडिकल अँड रिसर्च सेंटर संचलित अल फैद जनरल हॉस्पिटल सोलापूर.
चे वैशिष्ट्ये, फिजिशियन विभाग, मधुमेह विभाग, स्त्रीरोग व प्रसूति शास्त्र। बालरोग, जनरल सर्जरी, दंतरोग, कान नाक घसा ऑर्थोपेडिक विभाग, एनआईसीयू विभाग, ओपीडी व आईपीडी ची स्वतंत्र सुविधा 24 तास उपलब्ध, सुसज्ज लॅब, सीसीटीव्ही, एक्सरे विभाग, ईसीजी, एमएसटी, डिलक्स रोड, स्पेशल रोड, जनरल वार्ड, मेडिसिन वार्ड, ऑपरेशन थिएटर व लेबर रूम आदि सुविधा उपलब्ध। पत्ता 80 सिद्धेश्वर पेठ बेगम पेठ पोलीस चौकी जवळ सोलापूर। फोन 02-17-23-21-848 आणि 23-24-555। हिंदुस्तानी कॉन्व्हेंट चर्च हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज। हिंदुस्तानी कॉन्व्हेंट चर्च हायस्कूल ते ज्युनियर कॉलेज शहरातील मध्यवर्ती भागात रंगभवन 7 रस्ता व एम्प्लॉयमेंट चौक येथून हाकेच्या अंतरावर शाळेची प्रशस्त आणि भव्य इमारत सर्व अत्याधुनिक सोयी सुविधांनी परिपूर्ण इंग्रजी माध्यमातून शिक्षण। आता आपल्या पाल्याला नर्सरीत प्रवेश घ्या आणि त्याच्या 12वी पर्यंतच्या शिक्षणाची काळजी आमच्यावर सोडा। नर्सरीत एकदा मुलांना टाकलं की तो 12वी होऊनच सायन्स साइड होऊनच बाहेर पडतो। 14 वर्ष संपल्यानंतर तो बाहेर पडतो। विद्यार्थ्यांसाठी प्रशस्त प्लेग्राउंड, भरपूर इंडोर व आउटडोर ऍक्टिव्हिटीज, टॉईज, विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज लॅब, लायब्ररी, अनुभवी टीचर्स, स्टाफ, डिजिटल क्लासरूम्स आणि ऑडिओ व्हिज्युअलच्या माध्यमातून शिक्षण देण्यावर भर। मॉडरेटर रेव्हरंड SC डेव्हिड, चेअरमन श्री अनिल विपत सर आणि प्रिन्सिपल मिसेस ईस्टर विनय यांच्या सातत्यपूर्ण मार्गदर्शनाखाली 100% निकालाची परंपरा। आवर स्कूल रन्स फ्रॉम नर्सरी अप टिल 12th स्टँडर्ड। अ वेल इक्विप्ड लॅबोरेटरीज, कम्प्युटर लॅब्स अँड ऑल द फॅसिलिटीज दॅट आर नीडेड फॉर द स्टुडंट्स विथ अ प्लेग्राउंड। एव्हरी इयर वी आर गिविंग अ व्हेरी गुड रिझल्ट्स फॉर 10th स्टँडर्ड as well as for 12th standard students. Now our admissions are open for nursery, LKG and even for the junior college. I would tell to all the parents that once the child enters into our school, as he takes admission for nursery, his education will be very smooth up till 12th standard. We assure for a very good and excellent education in this school. नर्सरी LKG व UKG ऍडमिशन सुरू, त्वरित संपर्क साधा। हिंदुस्तानी कॉन्व्हेंट चर्च हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज, 166 रेल्वे लाईन्स सोलापूर। फोन 02-17-23-13-670। उजनीतून तिवार पंपिंग करावे लागणार असल्याचे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले। उजनी धरणातून सोलापूर शहरासाठी भीमा नदीत 16 मे पासून पाणी सोडले असून हे पाणी बंद करेपर्यंत धरणाची पाणी पातळी 40 वरून 52-55% जाणार आहे। याचा फटका धरणावरील सोलापूर महापालिकेच्या पंपग्रहाला बसणार आहे। सध्या चालू असलेले दुबार पंपिंग पाणी पातळी खाली गेल्यामुळे बंद पडणार असून तिबार पंपिंग करावे लागणार आहे। सध्या उजनी धरणातील पंपग्रहापासून 100 मीटर वरून पाणी उपसा करून ते पंपग्रहाच्या चारीत सोडले जात आहे। धरणाची पातळी खालावल्यानंतर त्यापुढे 400 मीटर आत तिबार पंपिंग करावे लागणार आहे। महापालिका प्रशासनाने यासाठी 3-3.5 कोटी रुपयांचा खर्च प्रस्तावित केला आहे। सोलापूर शहराला औसबंधारा आणि उजनी ते सोलापूर या जलवाहिनीतून पाणी पुरवठा केला जातो। औसबंधाऱ्यासाठी उजनी धरणातून 16 मे पासून 6,700 क्युसेकने पाणी सोडण्यात आले आहे, त्यामुळे धरणाची पाणी पातळी 52-55% पोहोचेल।
उजनी धरणाची पाणी पातळी उणे 35% पोहोचली की दुबार पंपिंग आणि उणे 52% गेल्यास तिबार पंपिंग करण्याची वेळ येणार आहे. महावितरणाच्या अजब कारभारामुळे सांगोला तालुक्यातील अजनाळे येथे नागरिकांचे हाल होत असल्याचे सध्या चित्र दिसून येत आहे. सांगोला तालुक्यातील अजनाळे येथे गावठाण डीपी असून अडचण नसून खोळंबा अशी झाली असून गावठाण हद्दीत असणारे डीपीत सतत बिघाड होत आहे, त्यामुळे नागरिकांना वीज टंचाईचा सामना करावा लागत आहे. गाव डीपीची व्यवस्था अतिशय वाईट झाली आहे. वेळोवेळी मागणी करून सुद्धा या मागणीकडे जाणून बुजून महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडून व अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष केले जात आहे. तसेच गाव डीपीला ऍडिशनल डीपी मिळावा ही मागणी गेल्या 2-3 वर्षापासून केली जात आहे, तरी देखील या मागणीचे महावितरणने दखल घेतली नाही, त्यामुळे महावितरणने अंत न पाहता गाव डीपीचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी गावातील ग्रामस्थांमधून जोर धरू लागली आहे. जर हा डीपी वेळेत दुरुस्त नाही केला तर महावितरणच्या विरोधात मोठे जनआंदोलन उभे करण्याचा इशारा जिल्हा दूध संघाचे संचालक विजय येलपले व भारिप बहुजन महासंघाचे समाधान धांडोरे यांनी दिला आहे. तो अनेक दिवसापासून ना दुरुस्त आहे. वारंवार एमएससीबीच्या ऑफिसमध्ये जाऊन साहेबाला विनंती केलेली आहे, परंतु आमची दखल काही साहेबांनी घेतलेली नाही. त्या ठिकाणी पूर्वी 100 HP ट्रान्सफॉर्मर होता, पण सिंगल बीजीच्या नावाखाली तो ट्रान्सफॉर्मर काढून घेऊन गेलेली आहे. खर तर तशी गरज नसताना ती काढून नेलेली आहे, त्यामुळं आता आम्हाला जो सिंगल बीज ट्रान्सफॉर्मर दिलेला आहे तो 10 दिवस टिकत नाही. आता आमच्या शेतीच्या पाण्याची आणि गावातल्या पिण्याच्या पाण्याची लाईटची घरगुती लाईटची खूप मोठी अडचण निर्माण झाली आहे. वारंवार ऑफिसला एअरपड घालून सुद्धा याची दखल घेतली जात नाही. आम्हाला साहेबांनी नुसती आश्वासन दिलेली आहेत की आम्ही तुम्हाला 3 फेजचा ट्रान्सफॉर्मर देतो अडिशनल म्हणून, परंतु अद्याप काही दिलेलं नाही. एअरपडे घालून आमच्या पायातली पायथन झिजलेली आहे साहेब, हे जर नाही केलं तर झिजलेली पायथन म्हणजे लाईटचा अतिशय प्रॉब्लेम गावठाण भागामध्ये आहे. डीपीची अवस्था अतिशय दुरावस्था झालेली आहे. याच्यापूर्वी पण जनावरांचाही विद्युत लागून शॉक लागून जनावर मेलेले. सचिन ढोले, वृत्तदर्पण न्यूज, कमलापूर. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बदलण्याच्या हालचाली सध्या सुरू आहेत. भाजपाच्या मदतीने 2 वर्षापूर्वी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झालेल्या संजय शिंदे यांनी कमळाची साथ सोडत राष्ट्रवादीला जवळ केले व माढा लोकसभा निवडणूक लढवली. आता या रणधुमाळीचा निकाल अवघ्या 4 दिवसांवर आला असतानाच भाजप व मित्रपक्षांनी जिल्हा परिषदेतील भूमिकेबाबत निर्णय घेण्यासाठी शनिवारी महत्वाची बैठक बोलावली होती. यात भाजपा, शिवसेना, समविचारी आघाडी, मित्रपक्षांचे नेते व जिल्हा परिषद सदस्य उपस्थित होते. पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी यावेळी मार्गदर्शन केले. यावेळी माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार नारायण पाटील, आमदार प्रशांत परिचारक, माजी आमदार शहाजीबापू पाटील, माजी आमदार राजाभाऊ राऊत, उत्तमराव जानकर, भाजपा जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, शिवसेना प्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे पाटील, अर्थ समिती सभापती विजयराज डोंगरे, पक्षनेते आनंद तानवडे, बबनराव औताडे यांची प्रमुख उपस्थिती होती. 2 वर्षापूर्वी संजय शिंदे व महाआघाडीतील नेत्यांनी मिळून भाजपाच्या मदतीने जिल्हा परिषदेत सत्ता मिळवली होती. त्यावेळी मोहिते पाटील व राष्ट्रवादीला विरोध करण्यात आला होता, मात्र लोकसभेला चित्र पालटले व संजय मामांनी शरद पवारांची साथ केली. आता महाआघाडीतील नेते भाजपासोबत राहिले आहेत. भाजपाने माड्याची जागा प्रतिष्ठेची केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे संजय शिंदे यांच्या भूमिकेवर नाराज आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर जिल्हा परिषदेचे राजकारण तापणार हे निश्चित असून याची झलक शनिवारच्या बैठकीत दिसून आली. ज्या मोहिते पाटील यांनी महाआघाडीला विरोध केला होता आता ते भाजपाच्या समेत आहेत. काँग्रेस पक्षाच्या वतीने माढा तालुक्यातील दुष्काळी भागाची पाहणी करण्यात आली. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्या आदेशानुसार काँग्रेस पक्षाचे आमदार रामहरी रूपनवर, प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव प्रकाश सातपुते व राष्ट्रीय महिला काँग्रेसच्या सरचिटणीस कमलताई व्यवहारे यांच्यासह काँग्रेस पक्षाच्या कमिटीने रविवार दिनांक 19 मे रोजी दिवसभर माढा तालुक्यातील दुष्काळी भागातील गावांची पाहणी करून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. या दुष्काळ दौऱ्याचे नियोजन माढा तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने अध्यक्ष सौदागर जाधव यांनी आयोजित केला होता. यावेळी आमदार रामहरी रूपनवर, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सचिव प्रकाश सातपुते, कमलताई व्यवहारे, अध्यक्ष सौदागर जाधव, जिल्हा परिषद सदस्य भारत शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष संदीप साठे, अल्पसंख्याक विभागाचे तालुकाध्यक्ष रफिक शेख, सरचिटणीस रामभाऊ वाघमारे, माढा विधानसभा युवकाध्यक्ष भाऊसाहेब वाघ,
माढा तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष धनंजय मोरे, जिल्हा सरचिटणीस उत्तम रणदिवे, सेवा दलाचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक पाटील, प्रदीप तोडकर, कुमार पवार, परितेवाडीचे सरपंच भोळे, तुळशीचे सरपंच दिगंबर माळी, जाधववाडीचे सरपंच आप्पा सुर्वे, बैरागवाडी सरपंच सिद्धेश्वर माळी यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. फेब्रुवारी मधल्या अधिवेशनामध्ये आम्ही एवढा गदारोळ करून सरकारला हे सांगितलं होतं की महाराष्ट्रामध्ये तीव्र दुष्काळ आहे, त्याच्यासाठी चारा छावण्या, पाण्याची व्यवस्था, डेपो चाऱ्याचे लवकर सुरू करा. पण सरकारचं याच्याकडे लक्ष नाही. त्याचं कारण असं की सरकारला याचं काही कळत नाही, सरकारला याच्यावर काही करायचं नाही आणि सरकारच्या एकाही मंत्र्यांनी काही समजत नाही आणि त्यामुळं तो उशीर झाला. इलेक्शनचं निमित्त करून त्यांनी ते टाळलं आणि आता निवडणुका झाल्यावर सुद्धा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पवारसाहेबांनी दौरा सुरू केल्यानंतर सरकार जागा झाला. मग आता तुळशीला जी छावणी झाली ती फक्त 5 दिवसापूर्वी झाली. पवारसाहेबांनी 24 तारखेला दौरा सुरू केला, इलेक्शन 23 संपल्याबरोबर आणि मग सरकारच्या लक्षात आलं की बाबा हे 10 हप्ता जास्त आहे, आपण याच्यावर काही केलं नाही तर केलं. पण त्यांनी एवढ्या जाचकाठी त्यात घातलेले आहेत, 5 जनावरांपेक्षा जनावरच घ्यायचं नाही, मग 6 जनावर काय करायचं, सोडून द्यायचं का? हा शेतकऱ्यापुढे खरा प्रश्न आहे. पाण्याचा प्रश्न नाही, सरकार आता कुठेही पाणी देत तिथे 2000 लोक छावणीत राहतात पण ते नागरिक नाहीत का? मग त्याला एक टँकर दिला पाहिजे ना, सरकार देत नाही. सरकार छावणी काढायला डिपॉझिट भरून घेतंय, पहिल्यांदा घडतंय असं. 10 लाख रुपये सोलापूर जिल्ह्यात घेत होती, आज 1 लाख रुपये घेतो. आजही सांगली जिल्ह्यात 5 लाख रुपये, सातारा जिल्ह्यात 3 लाख रुपये. असं शासन इतकं विचित्र असतं कसं? प्रत्येक जिल्ह्यात वेगवेगळे दर. डिपॉझिट काहीही घ्यायला नाही पाहिजे, लागेल तेवढ्या छावण्या द्यायला पाहिजे, त्याला मागेल तेवढं चारा द्यायला पाहिजे. काँग्रेसच्या राजवटीमध्ये मागेल त्याला छावणी आणि मागेल तेवढं धान्य, मागेल तेवढी पेन जनावर पाहून दिली होती, ती नाही. पेमेंट नाही, 3 जोडजोड छावण्या करून महिना 1.5 महिना ज्याने केले त्याला 5 पैसे नाही. पण ते चारा छावण्या करायचं काय? ऑनलाईन पद्धतीनं नोंदणी करा, 9 ला मोजणी करा, 9 पुढे येणारी जनावरं कुणी सांभाळायची, त्याला लागणारा चारा कुणी द्यायचा, पेंट कुणी द्यायची, हा प्रश्न आहे. 2 दिवसात 1 किलो पेंट कसं शक्य आहे? त्या जनावराला सकाळी 1 किलो, संध्याकाळी 1 किलो लागते, किमान रोज 1 किलो तरी पेंट दिली पाहिजे. यावेळी सकाळी 10 वाजता काँग्रेसच्या प्रदेश शिष्टमंडळाने परितेवाडी तालुका माडा येथील पाणी फाउंडेशनच्या जलसंधारणच्या कामाची पाहणी करून सर्व नेतेमंडळांनी श्रमदान केले. त्यानंतर तुळशी तालुका माडा येथील चारा छावणीला भेट देऊन पशुपालकांच्या समस्या जाणून घेतल्या. आरण व मोडणीम भागातील सीनामाडा उपसा सिंचन योजनेच्या कामाची पाहणी, भूसंपादन झालेल्या शेतकरी यांच्या समस्या जाणून घेतल्या. माडा तालुक्यातील जाधववाडी येथे बाळासाहेब सोमासे यांच्या पूर्णपणे जळालेल्या डाळिंबागेची पाहणी केली. प्रताप वाघ, वृत्तदर्पण न्यूज, मोडणीम. आता घेऊयात एक छोटासा ब्रेक. आपण पाहत राहा सोलापूर वृत्तदर्पण न्यूज चॅनल. निसर्गरूपी माऊलीच्या सुरम्य कुशीत साकारलेले ज्ञान मंदिर माऊली प्राथमिक आणि माध्यमिक शाळा इस्पुर्ली, भव्य शालेय वास्तू, प्रशस्त वर्ग खोल्या, अद्ययावत संगणक कक्ष, व्यासंगी आणि अनुभवी गुरुजन वृंद, विविध स्पर्धा परीक्षा आणि नवोदय विद्यालय परीक्षेची पायाभूत तयारी, वैयक्तिक मार्गदर्शनातून चिमणपाकरांचा बौद्धिक, भावनिक आणि क्रियात्मक विकास, प्रशस्त क्रीडांगण, विविध खेळांचे प्रशिक्षण आणि योग साधना, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगती संदर्भात पालकांशी वेळोवेळी सुसंवाद, ग्रंथ संपदानी सुसज्ज ग्रंथालय, सात्विक आणि पौष्टिक आहाराचे भोजनालय, कुशाग्र बुद्धीला सकस आहार, गतिमंदांना आधार, 1 ते 10 डे बोर्डिंग आणि 4 ते 10 निवासी शाळांसाठी मराठी आणि सेमी इंग्रजी माध्यमाच्या ज्ञानशाखांकरता प्रवेशाचा शुभारंभ. प्रवेशासाठी संपर्क 9657834464, 9970331925. आर के लॉन्स मंगल कार्यालय 5 एकराच्या विस्तीर्ण पटांगणात आयुष्याच्या रेशीम गाठी बांधणार विश्व. अनगरकर परिवाराचे आर के लॉन्स मंगल कार्यालय अनगर आणि मोहोळ तालुक्यातील आपल्या सर्वांच्या अपेक्षेप्रमाणे तुमच्या घरातील लग्न कार्य आता होणार टनक्यात. सनई वाजणार, वाशिंग डोलणार, हळद हसणार, तुमची लगीन घाई आता अविस्मरणीय होणार. कारण रामभाऊ कदम अनगरकर परिवारातर्फे आपल्या सेवेत घेऊन आले आहेत आर के लॉन्स मंगल कार्यालय. एक नाही, दोन नाही, तर 5 एकराच्या विस्तीर्ण जागेत आर के लॉन्स मंगल कार्यालय.
चिखली टॉवर जवळ मोहोळ पुणे रोड वर चिखली तालुका मोहोळ फोन 86058189999 आणि 90110034863 लग्न वाढदिवस बारसे सभा कॉन्फरन्स मीटिंग मुंज साखरपुडा अरे कार्यक्रम कुठलाही असो आपल्या आवश्यकतेनुसार आणि मागणीनुसार हॉलची सोय रामभाऊ कदम अनगरकर परिवारातर्फे आपल्या सेवेत घेऊन आले आहेत एक परिपूर्ण मंगल कार्यालय पुण्या मुंबईच्या दर्जाच्या सर्व सोयी सुविधा आता आपल्या आर के लॉन्स मंगल कार्यालयातच वधूवरांसाठी आणि नातेवाईकांसाठी स्वतंत्र व्यवस्था असलेल्या सर्व सोयी नियुक्त रूम रोड लगत आणि निसर्गरम्य परिसरात आमची वैशिष्ट्ये लग्न पत्रिका छापण्यापासून वाटण्यापर्यंत सुद्धा पॅकेज उपलब्ध गोरज मुहूर्तासाठी भव्य गार्डन लॉन्स लग्नासाठी भव्य दिव्य हॉल प्रशस्त डायनिंग हॉल स्वतंत्र पार्किंगची भव्य व्यवस्था हळदी कार्यक्रमापासून वधूवर कार्यालय सोडेपर्यंत संपूर्ण पॅकेज उपलब्ध 24 तास लाईट 24 तास स्वच्छ पाणी पिण्यासाठी आरओ चे स्वच्छ पाणी वधूवरांसाठी स्वतंत्र हॉल सहित रूम आधुनिक तंत्रज्ञानासह किचन रूम मोहोळ पुणे रोडवर चिखली टॉवर घर पहावे बांधून असं म्हणतात ते खोट नाही आपल्या मनातलं आणि स्वप्नातलं घर साकार करण्यासाठी सर्वांना परवडणार असं भव्य 200 घरांचा गृहप्रकल्प सादर आहे समर्थ श्री डेव्हलपरच्या गोपीनाथ नगर येथे 200 घरांचा भव्य प्रकल्प स्वतंत्र 7/12 उतारा एनेक्लेअर टायटल मंजूर लेआउट बांधकाम परवाना बँक कर्जाची सोय पक्के रस्ते पाण्याची व्यवस्था स्ट्रीट लाइट्स स्वतंत्र डीपी ड्रेनेज लाईन गार्डन स्विमिंग टँक आणि आणखी एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे गोपीनाथ नगर मध्ये घर घेतलेल्या कुटुंबातील कोणत्याही मुलाला अथवा मुलीस शिक्षणासाठी बाहेर जाण्याची गरज नाही गोपीनाथ नगर येथे सुसज्ज अशा शाळेची उभारणी गोपीनाथ नगर मध्ये घर घेतलेल्या कुटुंबियांना प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभही मिळाला आहे 6-7-8 लाखात आपल्या स्वप्नातलं घर साकार करण्याची सुवर्ण संधी तेव्हा आजच आपलं घर साकार करण्यासाठी त्वरित संपर्क करा संपर्क क्रमांक 77-41-077-411 आणि 98-60-84-84-71 पत्ता विठ्ठल कॉम्प्लेक्स जुना पुणा नाकाजवळ अंबेसेडर हॉलच्या समोर सोलापूर मोहम्मद आयाजांना साऊथ आफ्रिकेत व्हॉइस ऑफ इंडिया हा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला दक्षिण आफ्रिका येथे इंटरनॅशनल शो टाइम्स इंडिया असोसिएशन तर्फे सोलापूर सुरमणी मोहम्मद आयाज यांचा संगीत संध्या कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमात आयाजांना व्हॉइस ऑफ इंडिया हा मानाचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी संस्थेचे अध्यक्ष विषम महाराज यांच्या हस्ते देण्यात आला यावेळी मायकल क्लेव विनयजीसह मोठ्या संख्येने रसिक श्रोते उपस्थित होते ही संस्था सलमान खान शाहरुख खान अरिजित सिंग अलका याग्निक उदित नारायण कुमार शानू राहत फतेह अली खान श्रेया घोषाल अशा अनेक कलावंतांना सन्मानित करण्यात आला स्वर सम्राट मोहम्मद रफी यांची अवीट गाणी हुबेहूब सादर करून मोहम्मद आयाज साऊथ आफ्रिका रसिकांचा प्रतिरफी ठरला भारतीय कलाचे सादरीकरण करून सर्वसामान्य रसिकांना भारावून टाकले शिर्डीवाले साईबाबा ऐसा देश है मेरा बजट यमला पगला दीवाना गुलाबी आंखे जो तेरी देखी पर्दा है पर्दा यादों की बारात आदमी मुसाफिर है आता है जाता है नफरत की दुनिया मधुबन में राधिका नाचे अशा वेगवेगळ्या प्रकारची गाणी सादर करण्यात आली
तसेच डर्बन येथील पूरग्रस्तांना श्रद्धांजली वाहण्यात आली. मोहम्मद आयाज आपल्या कलेच्या माध्यमातून आपल्या सोलापूरचे नाव भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर करत असून आपला सोलापुरी रोसीला झेंडा पुन्हा एकदा परदेशात फडकावून नावलौकिक केला. आयाजांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे आणि ही कौतुकाची थाप आयाजांना कायम ऊर्जा देते असे ते म्हणाले. दोन दिवस आधीच मान्सून दक्षिण अंदमानात दाखल होणार असून 23 मे पर्यंत उष्णतेची लाट कायम राहणार आहे. मान्सून शनिवारी अंदमानात दाखल झाला. निर्धारित वेळेच्या 2 दिवस आधीच 18 मे रोजी मान्सून दक्षिण अंदमान समुद्र निकोबार बेटे आणि बंगालच्या उपसागराच्या दक्षिण भागात दाखल झाल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाने जाहीर केले आहे. येत्या 3-4 दिवसात मान्सून उत्तर अंदमान समुद्र बंगालच्या उपसागराचा काही भाग आणि अंदमान द्वीपावर दाखल होण्यास अनुकूल वातावरण असल्याचे IMD ने म्हटले आहे. दरम्यान राज्यात 23 मे पर्यंत उष्णतेची लाट राहण्याची शक्यता IMD ने वर्तवली आहे. साधारणपणे 20 मे ही मान्सून दक्षिण अंदमानात दाखल होण्याची तारीख मानली जाते. यंदा 18 मे रोजी मान्सून दक्षिण अंदमान समुद्रात दाखल झाला आहे. आता पाहूयात इतरही काही महत्वाच्या घडामोडी. माढा तालुक्यातील लवळे येथे पंचशील मागासवर्गीय भौतिशीय संस्थेच्या वतीने भगवान गौतम बुद्धांची 2563 जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते भगवान गौतम बुद्धांच्या मूर्तीस दीप प्रज्वलन करून पुष्पसुमने वाहण्यात आली. तसेच बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला आणि त्रिसरण पंचशील ग्रहण करण्यात आले. यावेळी भगवान बुद्धांचा धम्म आचरणात आणण्याची गरज असल्याचे मत बौद्धाचार्य हनुमंत जगताप यांनी व्यक्त केले. याचबरोबर संस्थेच्या कार्याचे कौतुक केले. यावेळी संयोजकांच्या वतीने उपस्थितांना खिरीचे वाटप करण्यात आले. जगाच्या या शांतीदूताला अभिवादन करण्यासाठी महिला व बालकांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता. या प्रसंगी गावचे माजी सरपंच सुनील नलवडे, ग्रामपंचायत सदस्य दिलीप जोशी, महादेव गोडसे, गोरख घोगे, वसंत कांबळे, दत्ता वाघमारे, नागनाथ जानराव, गौतम ओहोळ, संतोष गवळी आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष अमित येदाळे, दिनेश जानराव, अमोल जानराव, अमोल मांदळे, समाधान जानराव, अमोल येदाळे, कुंडीबा जानराव, विद्याधर जानराव आदींनी परिश्रम घेतले. पुन्हा एक नजर ठळक बातम्यांवर. रेश्मा पडकनोर खून प्रकरणी नगरसेवक तौफिक शेखच्या घरावर कर्नाटक पोलिसांनी ठेवला वॉच. कर्नाटक गृहमंत्र्यांनी आरोपीला अटक करण्याचे पोलीस अधिकाऱ्यांना दिले आदेश. आरोपींना अटक करण्यासाठी कर्नाटक पोलिसांनी तैनात केले 5 पथक. जग में बुद्ध का नाम है यही भारत की शान है असा जयघोष करीत तथागत गौतम बुद्धांच्या मूर्तीची शहरातून काढण्यात आली मिरवणूक. मिरवणुकीत बौद्ध उपासक उपासिकांची होती लक्षणीय उपस्थिती. वंचितांचे प्रश्न मांडणारे संघटन ढेपाळले. बहुजन रयत परिषद मजबूत करा. माजी मंत्री प्राध्यापक लक्ष्मणराव ढोबळे यांचे प्रतिपादन. आणि सोलापूरची वरदायनी उजनी धरण मायनस मध्ये गेल्याने सोलापूरसाठी आता करावा लागणार उजनीतून तिबार पंपिंग. पालिका अधिकारी गेले गोंधळून. तिबार पंपिंग न केल्यास शहरावर येणार मोठे जलसंकट. याबरोबरच हे बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.